मदतीने मोफत ई श्रम कार्ड चे कॅम्प राबविले जात आहे। हरीश कानुगो मित्र परिवार तर्फे प्रभाग क्रमांक 9 मध्ये ई श्रम कार्ड चा कॅम्प आयोजित केला होता। भारतीय जनता पार्टीच्या वतीने उरुष शहरामध्ये विविध ठिकाणी ई श्रम कार्डचा कॅम्प आयोजित करण्यात येत आहेत। या ई श्रम कार्डचे विशेष नेमके काय फायदे आहेत आणि नागरिकांना याचा काय फायदा असतो हे जाणून घेऊ आपण उरुष शहरातील माजी उपनगराध्यक्ष हरीशभाऊ कानुगो यांच्याकडून। हरीशभाऊ या हां, इथे जे आज सकाळपासून ई श्रम कार्डचा कॅम्प तुम्ही आयोजित केला आहे नेमकं भारतीय जनता पार्टीच्या वतीने, नेमकं नागरिकांना याचा काय फायदा आहे नेमका? आज प्रभाग 9 मध्ये ई श्रम कार्ड हे मोफत आणि सगळ्या लोकांच्या सोयीसाठी आम्ही ठेवलेलं आहे आणि या कार्डचे फायदे भरपूर आहे। भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही हे इथे कॅम्प बनवून ठेवलेलं आहे, जे फायदे भरपूर आहे हे याच्यासाठी म्हणजे स्वयंरोजगार योजना, वीज बिल आणि विमा असे फायदे अनेक आहे याच्यात। हे लिहिलेले याच्यात स्वयंरोजगारासाठी वित्तीय सहायता, घर बांधण्यासाठी आर्थिक मदत, लाभार्थ्याच्या मुलींच्या शिक्षणासाठी लग्नासाठी आर्थिक मदत, मातृत्व लाभ, उपचारासाठी चिकित्सा राशी असे भरपूर अनेक फायदे माननीय श्री नरेंद्रजी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी हे ई श्रम कार्डचे सुरू केलेलं आहे। असे भरपूर अनेक फायदे आहेत, सगळ्यांनी ह्या ई श्रम कार्डच्या फायद्याचा लाभ घ्यावा ही सगळ्यांना नम्र विनंती करतो। धन्यवाद। नेमकं ई श्रम कार्डसाठी नेमकं काय काय पाहिजे, म्हणजे ई श्रम कार्ड काढण्याकरता नागरिकांना इथे येण्याकरता नेमकं काय काय आणायला लागेल? ई श्रम कार्ड काढण्यासाठी काहीच नाही, एक पासबुक आणि ते लिंक असलेलं पाहिजे आधार कार्ड, दोनच वस्तू बस। खरंच आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण वरुड शहरामध्ये विविध ठिकाणी ई श्रम कार्डचे कॅम्प आयोजित करण्यात येत आहेत। भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी मोठ्या उत्साहाने या कॅम्पचं आयोजन करत आहेत आणि नागरिकसुद्धा या कॅम्पला उत्तर प्रसाद देत आमच्या कॅमेरामॅन निकुमन दाखवा। नागरिकांची अफाट गर्दी इथे दिसत आहेत आणि नागरिक आपलं ई श्रम कार्ड काढण्याकरता इथे लाईनमध्ये उभे आहेत सध्या, जेणेकरून की नेमकं हरीशभाऊ आज किती वाजेपर्यंत हा कॅम्प राहणार आहेत? हा कॅम्प 10 ते 5 पर्यंत ठेवला आहे, आज इकडे ठेवला आहे, आणखीन उद्या तिकडे ठेवणार आहे। पूर्ण वार्डात टप्प्याटप्प्याने हे पूर्ण कार्यक्रम घेण्यात येईल। धन्यवाद भाऊ। नागरिकांनी खरंखरच या ई श्रम कार्डचा फायदा घ्यावा, शासनाच्या खूप काही योजना आहेत ज्या योजनेकरता ई श्रम कार्डची आवश्यकता लागणार आहेत आणि हीच नागरिकांची मेन नेमकी समस्या जाणून आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने हा वरुड शहरामध्ये प्रत्येक वार्डामध्ये हा ई श्रम कार्डचा कॅम्प आयोजित करण्यात येत आहेत आणि या कॅम्पचा विशेष वैशिष्ट्य असं आहे की 18 ते 59 वर्ष वयोगटातील कुठलाही नागरिक, कुठलेही स्त्री पुरुष हा ई श्रम कार्ड काढू शकते आणि त्याला ज्या शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या सगळ्या योजनांचा फायदा होऊ शकते। इथेला ई श्रम कार्ड काढण्याकरता आमचे काका आहेत मानकर काका, नेमकं काका संजीव काका तुम्ही काय सांगू शकाल या संदर्भात? या संदर्भात सांगायचं म्हणजे सर्वांना जो प्रधानमंत्री योजनेचा लाभ आहे तो सर्वांनी घेता यावा आणि जी योजना प्रधानमंत्र्यांनी केली आहे ते सर्वांनी करून घ्यावी अशी मी सर्व नागरिकांना विनंती करतो। खरंच इथं संजीव काका आहे, संजीव काकांनी सांगितलं आहे तर संजीव काका तर इथे नंदोबा आजनकर, नेमकं नंदोबा तुम्ही काय सांगू शकाल या कॅम्प संदर्भात? या भारतीय जनता पार्टीतर्फे गेल्या 1 महिन्यापासून शहराच्या विविध भागात या नोंदणीची व्यवस्था केलेली आहे। गोरगरीब जनता, छोटे दुकानदार, फेरीवाले हे कार्ड घेऊन नोंद करू शकते आणि सेंट्रल गव्हर्नमेंट ज्या योजना पुढे भविष्यात देतील किंवा आता या कार्डवर 2 लाखाचा विमा कवर हे शासनानं दिलेलं आहे, ॲक्सिडेंटल त्या मजुराला त्या दुकानदाराला जर काही झालं तर 2 लाखाची मदत त्याच्या पश्चात त्याच्या फॅमिलीला मिळू शकते। माझे हेच म्हणणे आहे की प्रत्येक महिला पुरुष जे या याच्यात येते त्यांना काही नाही, फक्त आधार कार्ड, मोबाईल नंबर अपडेट असलेला आणि एक बँक पासबुक त्याचं 18 ते 59 वयापर्यंत ते काढू शकतात। त्यांनी जनतेने या कॅम्पचा लाभ घ्यावा, ज्या ज्या भागात हे कॅम्प सुरू आहेत ज्यांना तिथे जवळ पडत असेल त्या भागात त्या लोकांनी हे कार्ड काढून शासनाच्या विविध योजनांचा
भविष्य देणाऱ्या योजनेचा लाभ घ्यावा हीच मी जनतेला या माध्यमातून विनंती करतो। खरंच असंघटित जे कामगार आहेत त्यांच्याकरता ई श्रम कार्ड ही खूप महत्त्वाचा विषय आहे की त्यांना ई श्रम कार्ड जर काढलं त्यांना शासनाच्या भरपूर काही फॅसिलिटी मिळतात। इथेच युवक आहेत आमचे बेलसरे भाऊ त्यांनी ई श्रम कार्ड काढलं त्यांना ई श्रम कार्ड हरीशभाऊ देत आहेत। नेमकं आमचे कॅमेरामॅन दाखवा की त्यांना ई श्रम कार्ड वितरित करण्यात येत आहे। त्यांनी नुकतंच कॅम्पमध्ये ई श्रम कार्ड काढलं त्यांना वितरण काम तुम्ही ई श्रम कार्ड काढलं नेमकं तुम्ही काय सांगू शकता? भारतीय जनता पार्टीतर्फे आज या वार्ड प्रभाग 9 मध्ये हरीशभाऊ कानुगो तसेच आमचे नंदूभाऊ आजनकर यांच्या मदतीने ई श्रम कार्डचं कार्ड काढण्याची ही प्रोसिजर आज या ठिकाणी सुरू आहे। मीसुद्धा हे एक कार्ड काढलेलं आहे तर खूप सोप्या पद्धतीने आणि सर्वांना मोफत हे ई श्रम कार्डचं वाटप या ठिकाणी होत आहे। माझी सर्वांना इतकीच विनंती राहील की सगळ्यांनी सर्व नागरिकांनी या कार्ड काढावे आणि याचं शासन पुढे जे काही तुम्हाला फायदा वगैरे देतील त्याचा लाभसुद्धा तुम्हाला मिळेल। खरंच डॉक्टर अनिल बोंडले साहेबांनी जो हा कॅम्प पूर्ण वरुड तालुक्यामध्ये प्रत्येक विविध ठिकाणी राबवला आहेत त्यांचेच भारतीय जनता पार्टी सर्व पदाधिकारी आज ह्या कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहे। प्रत्येक वार्डामध्ये हा कॅम्प मोठ्या प्रमाणात आयोजित करून नागरिकांची गैरसोय होण्या झाली नाही पाहिजे म्हणून त्यांची सगळी व्यवस्था इथे केली आहे। प्रत्येक ठिकाणी सिस्टीमसुद्धा त्यांनी लावलेली आहेत आणि सगळ्यांना ई श्रम कार्ड हे मोफत आहेत विशेष म्हणजे आणि या ई श्रम कार्डच्या शासनाच्या खूप काही योजना आहेत की जनतेला त्याचा फायदा होणार आहे। तरी प्रत्येक नागरिकांनी आमच्या या पुढच्या माध्यम विनंती आहेत की त्यांनी ई श्रम कार्ड काढावं। प्रत्येक वरुड शहरामध्ये पी डी कन्या शाळेच्या मागे 8 ते 5 वाजेपर्यंत आज इथे कॅम्प सुरू राहणार आहे। त्यानंतर हरीशभाऊ सांगितल्याप्रमाणे उद्याला कुठे राहणार आहे सर कॅम्प? उद्याला ब्राह्मणपुरी उद्याला दत्त मंदिर इथे सुद्धा 8 ते 5 पर्यंत ई श्रम कार्ड काढण्यात येत आहे। इथे ई श्रम कार्ड काढणारे आमचे मित्र आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ नेमकं दादा ई श्रम कार्ड काढण्याकरता आमच्या युवकांना किंवा नागरिकांना काय करावं लागेल? आधार कार्ड अपडेटवाला मोबाईल नंबरसोबत आणावं लागेल, आधार कार्डची झेरॉक्स किंवा आधार कार्डचा नंबर आणला तरी चालते आणि बँकेचं पासबुक सोबत आणायला। सरासरी किती वेळ लागते निघायसाठी? 10 ते 15 मिनिट। हां 5 ते 10 मिनिटात होईल। खरंच पराभव आहे त्यांनी सुद्धा सांगितलं आहे ते सकाळपासून इथे सेवा देत आहेत आणि त्यांनी सांगितलं आहेत की नागरिकांना 5 ते 10 मिनिट लागणार ई श्रम कार्ड काढण्याकरता आणि शासनाच्या खूप काही योजना आहेत ॲक्सिडेंट इन्शुरन्स आहे सगळ्या गोष्टी फॅसिलिटी आहे हरीशभाऊ सांगितल्याप्रमाणे खूप काही योजना आहे की त्या नागरिकांना त्याचा आस्वाद घ्यावा आणि प्रत्येकांना गरज आहे ई श्रम कार्डची। 18 ते 59 वर्षाचे वयोगट कुठलाही व्यक्ती ही ई श्रम कार्ड काढू शकते। नागरिकांनी या कॅम्पचा आवर्जून फायदा घ्यावा आणि सगळी सुविधा आहे 10 ते 15 मिनिटाच्या तुम्हाला ई श्रम कार्ड मिळून जाते। आता इथे सध्या काही नागरिकांनी ई श्रम कार्ड काढलं आणि त्यांना पण वितरितसुद्धा करण्यात येतं त्यांना मोफत देण्यात येत आहे आणि या कॅम्पचा फायदा घ्यावा ही आमची विनंती आहे। पात्र कॅमेरामन निकू बावनेचं प्रवीण सावरकर चोळामोळी पोर्टल।